वीज ग्राहक संघटनातर्फे आज वाढीव वीज बिलांच्या विरोधात वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना आणि शिरपूर शहर भाजप व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यातर्फे आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता वाढीव वीज बिलांच्या विरोधात वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर पॉवर हाऊस येथेच वीज बिलांची होळी करून निषेध नोंदवला. तसेच यावेळी अवाजवी वीज बिल, नवीन वीज मीटर काढून वीज बिलातील लूट त्वरित थांबवण्यात यावे, स्थिर आकार वीज आकार समायोजनाच्या नावाखाली ग्राहकांची होणारी लूट थांबवावी आदी विषयांचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की भाऊ चौधरी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल मारवाडी, तालुका उपाध्यक्ष हेमराज राजपूत, रोहित शेटे, महेंद्र पाटील, शहराध्यक्ष संजय आसापुरे, उपाध्यक्ष कैलास धाकड, युवराज माळी, मंगेश माळी, हिरा वाकडे, गणेश भाऊसार, चंद्रकांत पाटील, राहुल इशी, हिम्मत सिंग राजपूत, निलेश देशमुख आदी यांनी केले. माझा खानदेश न्यूज ब्युरो. ग्राहकांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहे. विद्युत ग्राहक संघटना असेल आणि त्यासोबतच भारतीय जनता पक्ष असेल. आमच्याकडे लोकप्रतिनिधी या नात्याने अनेक लोक समस्या येऊन तक्रारी येत आहेत आणि ते बरोबरही वाटतं, कारण की अवाजवी बिल येत आहेत. लोकांना अव्वाच्या सव्वा बिल येऊन राहिले, ज्याची परिस्थिती नाही, 2 रूमचं घर आणि त्याच्यामध्ये एकच फॅन आणि 2 लाईट, तरीही त्याचं बिल महिन्याकाठी 4-5 हजार रुपये बिल येऊन राहिलं आणि काही 8-10-20 हजार रुपये बिल येऊन राहिलं. आणि एवढे बिल जर येत असतील तर सामान्य माणसाचा कंबंड मोडला जाणार. गरीब माणूस पहिलेच बाजारामध्ये मंदीचं वातावरण आहे आणि त्यातच अजून तुमच्या बिलांचा भार कसं काय लोक पेलतील, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला आलोय. वाहक कर, इंधन कर, नवीन बिल कर, आता हे तुमच्या नियमित स्थिर आकार याने असे अनेक आकार तुमच्या बिलाच्या याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. पण हे ग्राहकावर तुम्ही हा बोज कवर टाकताय. आणि महाराष्ट्र शासनाने जे वीज नियामक आयोग आहे, त्या वीज नियामक आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला जे काही निकष जाणून दिलेले त्या निकषांचं पालन आता तरी MSEB कडनं होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र विद्युत ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आज आपल्याला समोपचाराने आणि लोकशाही मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला सूचित करायला आलो आहे की आमच्या शिरपूर शहर आणि तालुक्यातील जनतेला जर अशा अव्वाच्या सव्वा बिलं परत येत असतील.